दौंड चक्क दहावीच्या मराठी पेपरला दोन डमी बोगस विद्यार्थी बसल्याचं उघड दौंड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरला डमी विद्यार्थी बसल्याचा प्रकार दौंड समोर आला आहे मूळ परीक्षार्थी आणि डमी विद्यार्थी अशा चार विद्यार्थ्यांविरोधात दौंड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळाची एसएससी दहावीची ऑक्टोबर परीक्षा कोरोनाच्या आजारामुळे वीस नोव्हेंबर पासून सुरू आहे वीस तारखेला मराठीचा पहिला पेपर होता मराठीच्या पेपरला दोन डमी विद्यार्थी बसल्याचे उघड झाले दौंड तालुक्यातील मेरी मेमोरियल हायस्कूल परीक्षा केंद्रावर सुपरवायझरच्या सतर्कतेमुळे या विद्यार्थ्यांची तोतयागिरी उघड झाली आहे दिनांक वीस अकरा वीस रोजी दहावीच्या परीक्षा मेमोरियल हायस्कूल दौंड या ठिकाणी चालू होत्या सदर परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थी हे डमी आहेत असं परीक्षा केंद्रावरील सुपरवायझर यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी खात्री केली असता दोन विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवर दुसरेच विद्यार्थी बसवले होते आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा देत होते अशी गोष्ट लक्षात आल्याच्यानंतर सदर सुपरवायझर यांनी आमच्या पोलीस स्टेशनला येऊन त्या सदर दोन विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार नोंद केलेली आहे त्यावरून आय पी सी चारशे वीस चारशे एकोणीसप्रमाणे सदर विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे